आंबेडकरवादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरून दगडफेक करू लागल्यानंतर प्रत्युत्तरासाठी शिवसेनेसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते सुद्धा रस्त्यावर उतरले त्यातून सिद्धार्थनगर परिसरात संघर्षाचं वातावरण तयार झालं आज दुपारी तीनच्या दरम्यान सीपीआर चौकातून पाच ते सहा हजार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा जमाव सिद्धार्थ नगरच्या दिशेनं चाल करून गेला संतप्त जमावाकडून हल्ला आणि नासधूस होण्याची शक्यता होती त्या दरम्यान बुधवारपेठ इथल्या एका युवकाला मारहाण झाल्यानं पेठेतील युवक संतप्त झाले जखमी युवकाला सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलं त्यानंतर हा जमाव भगतसिंग तरुण मंडळ आणि बुधवारपेठ तालीमजवळ एकत्र आला हा जमावही सिद्धार्थनगर परिसरात घुसण्याच्या तयारीत होता पण पोलिसांनी प्रसंगावधान राखून बुधवारपेठ आणि टाउन हॉल एसटी थांब्याजवळ बंदोबस्त ठेवला आणि दोन्ही बाजूच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना रोखून धरलं त्यावेळी दोन्ही बाजूने घोषणा प्रतिघोषणा सुरू झाल्या त्यामुळे सिद्धार्थनगरमधील नागरिक तरुणही संतप्त झाले सिद्धार्थनगरमधील नगरमधील जमाव सुद्धा रस्त्यावर आला त्यामुळे सीपीआर चौकाच्या बाजूला भगवे झेंडे घेतलेले युवक आणि टाउन हॉलच्या मागील बाजूस निळे झेंडे घेतलेला सिद्धार्थनगरातील जमाव समोरासमोर आला दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू होती दरम्यान आमदार राजेश क्षीरसागर बंडा साळोखे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला पण जमाव ऐकण्याच्या स्थितीत नव्हता तर आमदार डॉक्टर सुजित मिणसेकर यांनीही दोन्ही समाजाच्या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला अशातच दोन्ही गटांकडून दगडफेक झाली त्यामध्ये शाहूवाडीचे पोलीस उपाधीक्षक आर आर पाटील पोलीस नाईक सुरेश देसाई योगेश वावरे संताजी चव्हाण विलास किरोळकर यांच्यासह सहा जण जखमी झाले या सर्वांना सीपीआर आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं पोलिसांनी वारंवार आवाहन करून देखील दोन्ही बाजूचे जमाव मागे हटण्याच्या मनस्थितीत नव्हते तब्बल अडीच तासांहून अधिक काळ हा तणाव होता अखेर सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान पोलिसांनी हवेत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला शिवाय सौम्य लाठीमार करून हवेत डमी फायर केलं सिद्धार्थनगराची कमान आणि परिसरात दगडांचा खच पडला होता हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सिद्धार्थनगरमध्ये घुसून मोडतोड केल्याचा आरोप काही नागरिकांनी केलाय त्यामुळं आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे